नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आधुनिक किसान यूट्यूब चॅनलमध्ये। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये कापसाला सध्या स्थितीला काय भाव मिळत आहे। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळत आहे हे आम्हाला कमेंट करा। चला तर सुरुवात करूया पहिल्या बाजार समितीला। पहिली बाजार समिती आहे वर्धा, आवक 475 क्विंटल, किमान दर 8125, कमाल दर 8375, सर्वसाधारण दर 8210 रुपये प्रति क्विंटल। पुढील बाजार समिती आहे कोरपना, आवक 810 क्विंटल, किमान दर 8000 रुपये, कमाल दर 8225 रुपये, सर्वसाधारण दर 8100 रुपये प्रति क्विंटल। बाजार समिती काटोल, आवक 50 क्विंटल, किमान दर 8000 रुपये, कमाल दर 8200 रुपये, सर्वसाधारण दर 8100 रुपये प्रति क्विंटल। पुढील बाजार समिती आहे वरोरा, आवक 683 क्विंटल, किमान दर 8100 रुपये, कमाल दर 8300 रुपये, सर्वसाधारण दर 8200 रुपये प्रति क्विंटल। बाजार समिती देऊळगाव राजा, आवक 500 क्विंटल, किमान दर 8005 रुपये, कमाल दर 8215 रुपये, सर्वसाधारण दर 8100 रुपये प्रति क्विंटल। बाजार समिती मानवत, आवक 1000 क्विंटल, किमान दर 8000 रुपये, कमाल दर 8705 रुपये, सर्वसाधारण दर 8575 रुपये प्रति क्विंटल। बाजार समिती उमरेड, आवक 342 क्विंटल, किमान दर 7950, कमाल दर 8500 रुपये, सर्वसाधारण दर 8400 रुपये प्रति क्विंटल। पुढील बाजार समिती आहे पारशिवनी, आवक 248 क्विंटल, किमान दर 8050 रुपये, कमाल दर 8100 रुपये, सर्वसाधारण दर 8075 रुपये प्रति क्विंटल। बाजार समिती आरवी, आवक 584 क्विंटल, किमान दर 8000 रुपये, कमाल दर 8400 रुपये, सर्वसाधारण दर 8200 रुपये प्रति क्विंटल। पुढील बाजार समिती आहे राळेगाव, आवक 3500 क्विंटल, किमान दर 8250 रुपये, कमाल दर 8490 रुपये, सर्वसाधारण दर 8370 रुपये प्रति क्विंटल। बाजार समिती किनवट, आवक 108 क्विंटल, किमान दर 7800, कमाल दर 8000 रुपये, सर्वसाधारण दर 7900 रुपये प्रति क्विंटल। पुढील बाजार समिती आहे सावनेर, आवक 4000 क्विंटल, किमान दर 8100 रुपये, कमाल दर 8200 रुपये, सर्वसाधारण दर 8150 रुपये प्रति क्विंटल। तुमच्या भागामध्ये काय भाव आहे मित्रांनो हे आम्हाला कमेंट करा। कापूस बाजार भावाविषयी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तेव्हा पुन्हा भेटूया, धन्यवाद।